कर्मचाऱ्यांना धमकी देताना व्हायरल झालेला व्हिडिओ, 95,000 घरभाडे भरण्याचा वाद आणि आता कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई, यामुळे पीएमपीएमएलचे आयुक्त तुकाराम मुंढे चर्चेत आहेत. आता तुकाराम मुंढेंना परत बोलवा अशी मोहीम भाजपनं सुरू केली आहे. पीएमपीएलचे अँग्री यंग मॅन तुकाराम मुंढेंच्या कारभाराची शहरात जोरदार चर्चा आहे. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी नुकतीच 154 कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना घरी बसवलं. या प्रकरणानं आता चांगलाच पेट घेतलाय. पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच मुंढेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. मुंढे हुकुमशाही पद्धतीनं काम करतायत, त्यांच्यामुळे पीएमपीएलचे कर्मचारी चांगलेच धास्तावलेत. नोकरी राहील की नाही अशी भीती कर्मचाऱ्यांना आहे, त्यामुळे मुंढे यांना सरकार दरबारी बोलावून घ्या असं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आलंय. एरवी कायम भाजपच्या विरोधात असलेले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनीही भाजपच्या मागणीला पाठिंबा दिलाय. पीएमपीएलचं उत्पन्न तर सोडा, पण कर्मचारी आज भयभीत झालेले. त्यांना असं वाटतं की आज माझी नोकरी जाते की उद्या माझी नोकरी जाते. आणि मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना वाऱ्यावर सोडून पीएमपीएल चालवणं चुकीच्या पद्धतीने होते. माननीय पालकमंत्री गिरीश बापट साहेब यांना आम्ही या संदर्भामध्ये कल्पना दिली आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की मुंढे साहेबांची तुम्ही त्वरित बदली करा. पीएमपीएलच्या कामगारांवरती जी त्यांनी कठोर अशा प्रकारची कारवाई केलेली आहे ती आम्हाला चुकीची वाटते. कामगारांच्या बाबत मुंढे साहेबांनी थोडंसं सबुरीने घ्यायला हवं. त्या ठिकाणी कुठल्याही कामगारांवरती अशा प्रकारचा अन्याय होऊ नये अशा प्रकारची त्यांची भूमिका असावी अशा प्रकारची या ठिकाणी आमची मागणी आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनीही अप्रत्यक्षपणे पदाधिकाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा असल्याचं सूचित केलंय. या मुद्द्यावर पिंपरीतल्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार असल्याचं बापट यांनी स्पष्ट केलंय. पदाधिकाऱ्यांना घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांशी पीएमपीएलबाबत मी चर्चा करणार आहे. प्रशासनाकडनं जे विषय प्रलंबित राहत असतील ते अधिक गतीने करण्याकरता सकारात्मकदृष्ट्या आमचे नगरसेवक लाक्षणिक आंदोलनं करत आहेत. पारदर्शक कारभाराबद्दल मुंढे यांचं कौतुक केलं जातं, पण त्याचवेळी राजकारण्यांवर त्यांचा असलेला राग, नियमांचा नको तेवढा बडेजाव, यामुळे मुंढे यांच्याबद्दल नाराजी आहे. पीएमपीएलला निधी देण्याच्या मुद्द्यावरून पिंपरी चिंचवडमधले पदाधिकारी आणि तुकाराम मुंढे यांच्यात यापूर्वीही वाद झाला होता. मात्र पदाधिकाऱ्यांच्या काही मागण्या तुकाराम मुंढे यांनी मान्य केल्यामुळे तो वाद मिटला होता. पण आता कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईमुळे पिंपरीमधील पदाधिकारी प्रचंड संतापलेले आहेत आणि कसल्याही परिस्थितीत मुंढे यांची बाजू घ्यायची नाही असा पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. आता यातून मुख्यमंत्री कसा तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.